मागून समदुःखी असलेल्या आठवले साहेबांचा आवाज येतो. अरे बाबा, अरे वा, सगळे बसले तिकडे मस्त पेपरली. अरे बाबा, मस्त मस्त माझं लक्ष तिकडे. थोडीशी घ्या तुम्ही कविता ऐकून, कविता ऐकून. क्लास वाली भाई कैंटी लाना चाहती थी, नोट्स देकर केटी वालों को पास करना चाहती थी, लेकिन क्या हुआ, कौन समझा उसकी बात को. सब साले मुर्दे जिंदा लाश है, किसी जगह थी वो, लेकिन मैं जा गया, मिनी कॉपी लाया हूँ, सुकून है. मास्टर नाना पाटेकर जाऊन बसतात पागावर, बसतात, खूप वेळ निघून जातो, सगळे पंखे मोजून होतात त्यांचे, आणि शेवटी कंटाळलेले नाना पुढे बसलेल्या बाळूला हात मारतात. ए बाळू, चल चल पेपर दाखव. आता बाळू म्हणजे सुप्रसिद्ध गायक SP बालसुब्रमण्यम. बाळू म्हणजे खूप हुशार आणि शिस्तबद्ध असा विद्यार्थी, ज्याने नानांना कधी याआधी कॉलेजमध्ये पाहिलंच नसतं, कारण नाना म्हणजे पितृपक्षातल्या कावळ्यासारखे कधी कधीच कॉलेजला येणारे. म्हणून बाळू हळूच नाना पाटेकरांना विचारतो, हम आपके है कौन, हम आपके है कौन. यावर नाना पाटेकर बोलतात, कैसे बताओ तुम्हें मेरे लिए तुम कौन हो. हाँ, कैसे बताओ, कैसे बताओ, तुम धड़कनों का गीत हो, जीवन का तुम संगीत हो, तुम जिंदगी, तुम बंदगी, तुम रोशनी, तुम ताजगी, तुम प्यार हो. कैसे बताओ तुम्हें, मेरे लिए पाना भी तुम, मेरे लिए खोना भी तुम, मेरे लिए हंसना भी तुम, मेरे लिए रोना भी तुम, और जागना सोना भी तुम. जाऊं मैं कहीं, देखूं मैं कहीं, तुम हो वहां, तुम हो वहीं. कैसे बताओ तुम्हें, तुम बिन तो मैं कुछ भी नहीं. कैसे बताओ तुम्हें, मेरे लिए तुम कौन हो. कैसे बताओ तुम्हें, मेरे लिए तुम धर्म हो, मेरे लिए ईमान हो, तकता हूं मैं हर पल जिसे, तुम्ही तो वो तस्वीर हो, तुम्ही मेरी तकदीर हो, तुम्ही सितारा हो मेरा, तुम्ही नजारा हो मेरा. क्यों ध्यान में मेरे हो तुम, जैसे मुझे घेरे हो तुम, पूरब में तुम, पश्चिम में तुम, उत्तर में तुम, दक्षिण में तुम, सारे मेरे जीवन में तुम. मैं देखता बस तुमको हूं, मैं सोचता बस तुमको हूं, मैं जानता बस तुमको हूं, मैं मानता बस तुमको हूं, तुम्ही मेरी पहचान हो. कैसे बताओ मैं तुम्हें, देवी हो तुम मेरे लिए, मेरे लिए भगवान हो. कैसे बताओ मैं तुम्हें, मेरे लिए तुम कौन हो. कैसे बताओ मैं तुम्हें, मेरे लिए तुम कौन. आता हे ऐकून बाळू 2 तास आधीच पेपर देऊन निघून जातो. आता तुम्ही विचाराल का, विचारा का, ये राज भी उसी के साथ चला गया. साला भगवान के सब कुछ है, पेन है, पेंसिल है, कैलकुलेटर है, बस ये साला आंसर नहीं है. ए कोनी आंसर देते का रे, आंसर हाँ या केटी वाला, या केटी वाला, कोणी आन्सर देतं का, आन्सर काय कलयुग आहे ना, कोणच मदत करायला तयार नाही. शेवटी नाना पाटेकरांना बाजूला बसलेला फरहान अख्तर दिसतो. ए अख्तर, अरे ए अख्तर, इकडे बघतर, पहिल्याचा आन्सर सांग, पहिल्याचा. बिचारा फरहानला काय कळत नाही. ओ ओ ओ, पहिली लाईन, दिलो मैं बेता भी लेके चल रहे हूं, तो जिंदा हो तू. अरे हड हड, अरे पहिल्याचा आन्सर आहे, पहिल्याचा आन्सर आहे, पहिल्याचा. ओ ओ, आय गॉट दॅट. फटी पडी आहे एक्झाम में, बेबी दम से इलाज केल रहे हो, तो जिंदा हो तुम, हिंदी की मराठी. आपण बापावरच गेले.
अरे आंसर सांग आंसर पहिल्याचा आंसर ओ सॉरी सॉरी आय रिअली डोंट नो यू डोंट नो इकडे इकडे तुझ्या आईचा घो कंट्रोल कंट्रोल माझनो कंट्रोल मागून समदुःखी असलेल्या आठवले साहेबांचा आवाज येतो अरे वा अरे वा सगळे बसले तिकडे मस्त पेपर लिहित अरे वा मस्त मस्त माझं लक्ष तिकडे थोडीशी घ्या तुम्ही कविता ऐकून कविता ऐकून आईने केले माझ्या पाप माफ कर माफ कर आईने केले माझ्या लिज्जतचे पापड एकटे एकटे पेपर लिहू नका नाही तर देईन मी चापड अजून 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 एक अजून एक तुमचं टरे परदेशी तुमचं टरे परदेशी जात का नाही पाहुगे काय म्हणतात सर वडापाव खाऊगे हे जा सरांना घेऊन जा हा चला चला या तुम्ही निघा 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 सर बाहेर निघून जातात वर्गामध्ये कल्लाम असतो देवाणघेवाण चालू होते पण बिचाऱ्या आठवले साहेबांनाच कोण सहकार्य करत नाही म्हणून चिडलेले आठवले साहेब पुढच्या बाकावर बसलेल्या एका विद्यार्थ्याला हात मारतात आता हा विद्यार्थी म्हणजे बाहुबलीतला कलगी आदिवासी पाड्यातून आलेला मेहनती असा विद्यार्थी चिडचिड आपण त्याला हात मारतो आहे का इकडे अरे अर्चित कुर्चित कवा अर्चित कुर्चित कवा ए मला पण पेपर दाखवून अरे भावा आता आज चिडलेला कलगी मागे चला मला घाबरतो हा ताण्या वाघ मी ताण्या वाघ हा काम तुला कविताच ऐकवतो हा सुचलं मला सुचलं अरे लक्ष दे बोमलाचं कालवण करताना वाटण मी टाकतो बोमलाचं कालवण करताना वाटण मी टाकतो चमायला काय बोलतो काय कळत नाही जाऊ दे पेपरात कविताच लिहून टाकतो झालेलं आहे झालेलं आहे संपलेलं आहे धन्यवाद